योजनेच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि सर्वसामान्यांच्या माध्यमातून आम्ही एक धरणे आंदोलन या ठिकाणी केलं आहे आणि हे आंदोलन अग्निपथच्या विरोधात आमचं सुरूच राहणार आहे. कारण का अतिशय घृणास्पद योजना ही मोदी सरकारने आणली आहे आपल्या देशात, ज्याच्यामुळे ज्याच्या विरोधात तुम्ही बघताय अनेक दिवसापासून आपल्या देशात आंदोलनं होत आहेत, आत्महत्या होत आहेत, युवक पेटून उठलेत. जे युवक आता तुम्ही साधारण पोलीस भरतीसाठी 2-3 वर्ष ट्रेनिंग करता, युवक तयारी करतो, आर्मीसाठी तर जवळजवळ 8-10 वर्ष त्याच्या आयुष्यातले तो घालवत असतो. लहानपणापासून त्याचं स्वप्न असतं की मला आर्मी, एअरफोर्स किंवा नेव्हीमध्ये जायचं आहे आणि 10-10 वर्ष तो घालवतो आणि मोदी सरकार फक्त 4 वर्ष आर्मीमध्ये या युवकाला ठेवून त्याच्यानंतर गाजर दाखवणार आहे, त्याच्यानंतर या युवकाला वाऱ्यावर सोडणार आहे. आधी काय होतं की 4 वर्षानंतर त्याला CISF किंवा BSF घ्यायचं आहे आणि ग्रॅच्युटी फंड असेल, पेन्शन असेल, इन्शुरन्स असेल, PF असेल, ह्या वेगळ्या वेगळ्या योजना त्याला लागू करून त्याला कवर करायचं गव्हर्नमेंट. पण आता मोदी सरकार 4 वर्षानंतर म्हणजे आयुष्याचे 10 वर्ष आणि हे 14-15 वर्ष पूर्ण देशासाठी घालवल्यानंतर तुम्ही त्याला फक्त गाजर दाखवणार आहात. आम्ही ह्या गोष्टीचा निषेध, आणि आम्हीच नाही पण सर्वसामान्य युवक जे एवढे वर्ष ट्रेनिंग करत होते, प्रॅक्टिस करत होते, त्याला गाजर दाखवतायत आणि त्यांनी आत्महत्या पण केली आहे, तरी मोदी सरकार एवढा निगरगट झालाय की मेरा कोई कुछ बिगाड नाही सकता है. म्हणजे युवकांचं जान जरी गेली तरी आता हे सरकार आपल्याला हा निर्णय मागे घेताना दिसत नाही आहे. आणि असं जर असेल तर ते अतिशय निंदनीय आहे आणि अतिशय मला असं वाटतं शोकांतिका आहे. आणि आपण सगळ्यांनी सर्वसामान्यांनी पण आता ह्याच्या विरोधात म्हणजे अजून किती पिळवणूक होणार आहे. एकतर तुम्ही मागच्या 8 वर्षात एक पण जॉब क्रिएट केला नाही, जॉब लॉस झाला, केवळ 1-2 लोकच या देशात मोठी झाली. अदानींची संपत्ती एका दिवसात 10 पट होते पण युवकाच्या बँकेच्या अकाउंटमध्ये 50 रुपये पण डिपॉझिट नाही झाले कारण का त्याला नोकरीच मिळाली नाही. 8 मग देश एक्झॅक्टली कसं पुढे जात आहे, तुम्ही आमची पूर्णपणे देशाभूल करताय. आणि आता आगीतून फुफाट्यात आता ही अग्निपथ योजना आली आहे आणि ज्याच्यामुळे अनेक युवक म्हणजे मी परवा UPला गेलेली, अनेक युवक हे दिवसा उन्हात फिजिकल ट्रेनिंग करत असतात. UP सारख्या ठिकाणी, बिहारसारख्या ठिकाणी, महाराष्ट्रासारख्या अर्धे अधिक युवक नॉर्थमधले असतील किंवा मध्य भारतातले असतील, ते आर्मी आणि नेव्हीकडे त्यांचा कल असतो. आणि ह्या सगळ्या युवकांचा आज जीव ऐरणीवर आहे, जीव वेठीस धरतायत आणि ह्या सगळ्या युवकांना आता आत्महत्या करण्याची पाळी आली आहे. आणि ह्याचा विरोध आपण सगळे मिळून करूयात, आम्ही सगळे करतोय. जोपर्यंत ही योजना मागे मोदी सरकार घेत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरणारोच आणि ह्या योजनेचा निषेध आणि मोदी सरकारचा निषेध करणार.